आमचे भाऊकीची भांडणं चालू होते, त्या भांडणं सरपंच आला भांडणं मिटवायला, आणि परत त्यांची शेळकीची माणसं सगळी जमा होऊन त्यांनी आम्हाला हानमार केला. जागेबद्दल ते आम्हाला रस्ता ठेवत नव्हते, रस्ता जायला त्या रस्त्याबद्दल भांडणं होते. त्याला आम्ही बोलवलं मिटवायला, ते आलं नाहीत, आणि त्यांनी बोलवलं की आले, मग त्याच्यामुळे आम्ही त्याला आडव बोललो होतो कशाला आला काय म्हणून, त्याच्यामुळे त्यांनी परत आमच्यावरच हानमार केला. त्यांनी चौघांनी आणि एक गडी, एक बाई आणि चौघ गडी होती. भाऊकीची ना आमची किरकिरू चालू होती, मग ती वाट आमची आडली भाऊकीने, म्हणून आम्ही त्याला बोलवली, ते आलाच नाही. सरपंच, सरपंचाचा मुलगा, सरपंचाच्या मुलाला भाऊसाहेब बाळासाहेब आंबादा शेळकी, तर ते आलेच नाहीत. मग त्या आले नाहीत म्हणलं, मग परत परत आले, त्यांनी बोलवले आले परत. हा, त्यांनी बोलले आले, मग आम्ही म्हणलं त्या दिवशी आला नाही, आज कशाला आला, आमची मंडळीन मुलगी म्हणली. मग ती गेला उठून, उठून गेल्या मग संध्याकाळी ती आली न म्हणली, मिटवाय बोलली संध्याकाळी न आली न ती म्हणली, तुला लई मस्ती आली म्हणली, तुला खलासच करावं लागते. बाळासाहेब आंबादा शेळके आणि सतीश दगडू शेळके. आणि मग परत गजानीन सतोरने हाणलं मंडळीला, जीव मारा ह्याला जीव मारा म्हणायला. सतीश दगडू शेळके, बाळासाहेब आंबादा शेळके, ज्योतिराम शिवाजी शेळके, शिवाजी कॅरबा शेळके, मंगल शिवाजी शेळके यांनी हाणलं. आम्ही सुरुवातीला आम्ही शिवीलला गेलो होतो, शिवीलहून तक्रार आणली त्यांनी, पण त्या झालेल्या प्रमाणे सांगितल्या प्रमाणे त्यांनी काय तक्रार घेतली नाही. मग त्यांनी तक्रार घेतल्या, आम्ही एस पी ऑफिसला गेलो. एस पी ऑफिसला गेल्यावर मग त्यांनी म्हणले, आम्ही घेऊ तुमची काय असेल ती तक्रार. मग आम्ही करमळ्या परत त्यांनी मग करमळ्याला जायला सांगितलं आम्हाला. मग करमळ्याला तक्रार घेऊ म्हणले, आम्ही करमळ्याला तक्रार दिली. आज काय तक्रार काय दिली? ठीक आहे, मारलेले ज्या त्यांनी जे मारे धमकी दिली न इने भंगाची केस दिली. आता काय नेमकं त्यांची मागणी? त्यांना काय ते शिक्षा व्हावं, त्यांना कारवाई त्यांच्या हो, अटक हो, आम्हाला न्याय मिळावं. आम्ही त्यांच्या दशेत खाली राहत आहोत, योग्य ती कारवाई व्हावं त्यांच्यावर. गावात कसं राहतात ते बघतो म्हणते. सतीश शेळके आणि बाळासाहेब शेळके निम्मे निम्मे रातपर्यंत माझा नवरा पोरग हिंडते कुठं बी, मग त्यांच्या जीवाला काय झालं तर तीच जबाबदार आहेत. हां, कामासाठी कुठं बी हिंडतेत ते, मग त्यांच्या जीवाला काय झालं तर त्यांच्या जबाबदारी घ्या.